स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आता चाललो आम्ही बाहेर दोघ जण आहे ना. सानन कबीर घरी आहे. थोडस एक्झिबिशन आहे तिथं कडधान्याचं, तर तिथं जात आहे. बघू आता, मी बघितलं नाही, यांनी बघितलं, यांनी पण बघितलं नाही, पण ऍड बघितली. आता चाललो तिथं आम्ही. तर चला, नाही जर नागपूरचे असाल, नागपूरच्या आजूबाजूचे असाल, तर नक्की या. 19 मेपर्यंत आहे हे. आणि इथे भरपूर असं आतमध्ये आंब्याचे प्रकार होते, आणि तिथं सगळी माहिती दिली आहे तुम्हाला कडधान्याबद्दल. आणि बिना पॉलिशचं होतं इथं सगळं, त्याच्यामुळं एंट्री बघा किती सुंदर होती, मस्त केली होती. पूर्ण आतमध्ये असं खूप भारी वाटत होतं गेल्यानंतर. तिथं पूर्ण आंब्याचा असा सेंट येत होता आतमध्ये गेल्यानंतर. आणि बचत गटाचे पण बरेचसे स्टॉल होते इथे. जर तुम्ही नागपूरचे असाल आणि तुम्ही अजूनही हापूस आंबा खाल्ला नसेल, आणि मार्केटमध्ये बरंचसं डुप्लिकेट पण येते, पण इथे आल्यानंतर तुम्हाला दर्जेदार रत्नागिरीचा आंबा मिळेल. आणि आंब्याचे प्रकार पण भरपूर मिळणार आहे. तर आम्ही पण इथे बघितला, 700 रुपये 600 रुपये असे रेट असते. पण मला आंब्यातलं काही एवढं कळत नाही कोणचा हापूस ओरिजिनल आहे, कॉपी पण असतो, सेकंड फर्स्ट असं काहीतरी असतं. तर मग यांनी इथं बघितलं, तर या ताईपाशी पण छान आंब्याचे प्रकार होते. आम्ही पूर्ण बघितले, पण यांनी पहिलेच एका दुकानात ठरवलं होतं की इथूनच आंबे घ्यायचे. ते मला म्हणाले ओरिजिनल आहे आणि चवीला पण हा चांगला आहे. सेंट घेऊनच ओळखतात कधी कधी आंबे, तर नेहमी हेच आणतात. कारण का मला एक दोनदा आणले मी, पण बरोबर काही निघाले नाही. पण हापूस आंबा खरंचनं चवीला एक. तर इथे मी थोडंसं सामान घेतलं, म्हणजे इथे हे बघा, मी इथे तांदूळ बघितले, तांदूळ इथे चांगले होते. तर ते म्हणे बघू म्हणे आपण त्यांचा ॲड्रेस घेतला, तिथून ते सुविधा पण देतात करून उपलब्ध. तर इथून मी सामान भरपूर घेतलं, नाचणीचे पापड घेतले, तर ते तुम्हाला दाखवणारच घरी गेल्यावर. आणि इथे सबस्क्रायबर भेटले, तर खूप मस्त वाटलं सबस्क्रायबरशी भेटून. चला म्हटलं कोणी कुठे ना कुठे तो गेलं तर कोण ना कोणी मिळतं सबस्क्रायबर. आम्ही आंबे घेतला, तुम्ही जसं बघितलं हापूस आंबा. आणि खरंच एवढे प्रकार आहे इथं आंब्याचे. तुम्हाला यायचं असेल तर नक्की या इथं, आणि तुम्हाला सगळ्या प्रकारचं आंबे इथे मिळेल. रत्नागिरीचा स्पेशल जो असतो हापूस तो तर आहेच, आणि त्यात भरपूर व्हरायटी आहे, तर नक्की या. फायनली आता घरी आली, आणि घरी आल्यानंतर हे बघा, हे नाचणीचे पापड घेतले. हे खूप आवडतात यांना, पौष्टिक पण राहते. हे ओरिजिनल विना पॉलिशची डाळ मुंगाची. त्याच्यानंतर हे ना मला समजत नाही हे कसं करायचं, हे भगर नाही आहे बरं. हे मेळघाटात इकडे तिकडेच मिळते. आता बघू हे गुडात करा लागते म्हणते. कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा. याला भगर नाही आहे, हे नाही तुम्हाला वाटेल भगर आहे, तर ही भगर नाही आहे. जर कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. हे नाचणीचे पण घ्या, जे आमच्या पोरांना पण खूप आवडते. हा मसाला कोल्हापुरी मसाला आहे, पांढरा तर्रे मसाला म्हणतो तो हा मसाला. हा कांदा लसूणचा मसाला आहे, तिथे होते कोल्हापूरचा. तर आता मी कधीही गेली एक्झिबिशनमध्ये, तर हा मसाला यांना खूप आवडतो, जास्त गरम नाही राहत, तर त्याच्यामुळे नक्कीच आणतो आम्ही. आणि हे तर आपलं तुम्हाला माहीत आहे, याला म्हणतात ज्वारी, भाजलेली ज्वारी. खूप मस्त लागते हे पण जेवणासोबत, तशी पण खायला भारी लागते. तर जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर नक्की जा. खूप मस्त पदार्थ आहे तिथं, भरपूर असे नाचणीचे पापड आहे, पण मला हेच आवडतात जास्त, म्हणून मी हे आणलं. बाकीचे नेहमी जातात तर हे घेऊन येतात. आता पहिले हे सगळं व्यवस्थित एका जागी ठेवते, आणि नक्की व्हिजिट करा तुम्ही. आणि मला संध्याकाळी जायचं आहे एका कार्यक्रमाला, तर ते तुम्हाला माहीतच पडेल कुठे जायचं आहे. त्याच्या आधी सगळं आवरून घेते, कारण का हे येणार नाही, त्यामुळे यांचा स्वयंपाक करून जावं लागणार मला. तर आजचा ब्लॉग, आणि ज्यांना ज्यांना जायचं आहे त्यांना ॲड्रेस तिथं दिलेला आहे, तुम्ही बघितलाच असेल. नक्की जा, आवर्जून घ्या वस्तू. ज्या आपण शहरात राहतो त्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळत नाही, तर ते अशा ठिकाणी मिळतात, तर व्हिजिट करा. तेल पण होते तिथं बऱ्याच प्रकारचे, ते पण तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर भेटू आपण आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आतापर्यंत बाय बाय.